बातें मैं तक पर रहे हैं। हेलो डियर स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग। आपण तुमचा इयत्ता 8वीचा समांतर रेषा व छेदिका हा धडा शिकत होतो। पहा, या पाठामध्ये समांतर रेषा म्हणजे काय आपण पाहिले, छेदिका म्हणजे काय हे देखील आपण पाहिले। छेदिकांमुळे एकूण तीन प्रकारचे कोण होतात। पहिला कोण होतो संवत कोण, दुसऱ्या प्रकारचा कोण आहे अंतर कोण, आणि तिसऱ्या प्रकारचा कोण आहे व्युत्क्रम कोण। आता आपण आज सराव संच 2.1 सोडवायला सुरुवात करणार आहोत। पुस्तकामध्ये पान नंबर 8 सराव संच आहे, तुम्ही पुस्तक पाहू शकता। पहा, प्रश्न पहिला आहे, सोबतची आकृती पहा। आकृतीत कोणांना नावे एका अक्षराने दाखवली आहेत, त्याआधारे रिकाम्या चौकटी भरा। यासाठी आपल्याला आकृती काढावी लागेल। पहा, मी फळ्यावर आकृती काढते आहे। आता संगत कोण, अंतर कोण आणि व्युत्क्रम कोण हे तीनही कोण तुम्हाला व्यवस्थित समजले असतील। व्युत्क्रम कोणांचे आणखी दोन प्रकार पडतात, ते प्रकार कोणते आहेत, तर बाह्य व्युत्क्रम कोण आणि अंतर व्युत्क्रम कोण। त्या दोन्ही प्रकारांचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल तर हा सराव संच तुम्ही अगदी इझिली सोडवू शकता। पहा, अशा प्रकारची आकृती आपल्याला दिलेली आहे। ही एक रेषा या दोन रेषांना छेदते आहे, म्हणजे ही रेषा छेदिका आहे। इथे एकूण इथे 4 व इथे 4 असे एकूण 8 कोण तिथे होत आहेत। आता यासाठी आपल्याला रिकाम्या चौकटी भरायच्या आहेत। पहा, पहिला काय आहे, तर संगत कोणांच्या जोड्या आपण लिहिणार आहोत। आणि दुसरा त्यातील उपप्रश्न आहे, त्यामध्ये आपण अंतर्व्युत्क्रम कोणांच्या जोड्या लिहिणार आहोत। पहा, पहिला काय आहे, कोण पी आहे व कुठला कोण येईल। पहा, कोण पी आणि संगत कोण आपण लिहितोय, डब्ल्यू हा कोण येईल। कोण पी व कोण डब्ल्यू ही रिकामी चौकट आहे। त्यानंतर दुसरा संगत कोणांची जोडी आपण लिहितोय, कोण क्यू। कोण क्यूचा संगत कोण काय असेल, पहा बाळांनो, कोण क्यूचा संगत कोण असेल कोण एक्स, ठीक आहे। म्हणून कोण या रिकाम्या चौकटीत येईल कोण एक्स। त्यानंतर तिसरी जोडी आपण लिहितो आहे, ती आहे कोण आर। व कोणता कोण असेल, पहा, कोण आरला कोण वाय हा संगत कोण आहे, म्हणून या रिकाम्या चौकटीत कोण वाय असे आपण लिहूया। चौथी जोडी आहे कोण एस व रिकामी चौकट आहे। आकृतीमध्ये पहा, कोण एसची संगत जोडी कोणती आहे, तर कोण झेड ही त्याची संगत जोडी आहे, म्हणून कोण झेड। अशा प्रकारे संगत कोणांच्या एकूण 4 जोड्या या आकृतीमध्ये आहेत, त्या जोड्या आपण लिहिल्या आहेत। यापुढे आपल्याला अंतर्व्युत्क्रम कोणांच्या जोड्या लिहायच्या आहेत। पहा, मी तुम्हाला सांगितले आहे की कोणांचे व्युत्क्रम कोणांचे दोन प्रकार पडतात, कोणते, अंतर्व्युत्क्रम आणि बाह्य व्युत्क्रम। आता अंतर्व्युत्क्रम कोणांच्या जोड्या आपण लिहिणार आहोत। इथे त्यांनी आपल्याला कोण एस हा दिला आहे। आता एस ह्या कोणसोबत कोणता व्युत्क्रम कोणाची जोडी असेल, तर अल्टरनेट अँगल विरुद्ध कोण येतात, त्याच्या भुजा विरुद्ध बाजूला असतात व छेदिका विरुद्ध बाजूला असतात, छेदिकाने केलेले कोण, म्हणून एसचा अंतर्व्युत्क्रम असेल कोण एक्स। म्हणून व या रिकाम्या चौकटीत आपण लिहूया कोण एक्स। त्यानंतर आहे कोण डब्ल्यू व रिकाम्या चौकटीत आपण इथे लिहिणार आहोत कोण आर, ठीक आहे। डब्ल्यू या व्युत्क्रम कोणाचा विरुद्ध कोण काय असेल, किंवा अंतर्व्युत्क्रम कोण काय असेल, तर कोण आर हा असेल। अशा प्रकारे सराव संच 2.1 आपल्याला आकृती दिली होती व त्या आकृतीवरून अंतरसंगत कोणकोणते व अंतर्व्युत्क्रम कोणकोणते हे आपल्याला सांगायचे होते। ते मी तुम्हाला सोडवून दिले आहे। तुम्ही वहीमध्ये सराव संच 2.1 पहिला प्रश्न सोडवणार आहात। पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रश्न दुसरा सोडवणार आहोत। तिथे सुद्धा आपल्याला कोणांच्या जोड्या दर्शवणारे कोण लिहायचे आहेत, अंतर्व्युत्क्रम संगत कोण व अंतर कोण हे आपल्याला पुढच्या प्रश्नामध्ये लिहायचे आहेत। तो प्रश्न आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करूया। थँक्यू। अयो ना।